नवी मुंबईतले भाजपचे नेते संदीप नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला नवी मुंबईत आयोजित निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह हा, हाती तुतारी घेतली दोन हजार एकोणीस साली घेतलेला निर्णय नवी मुंबईच्या हितासाठी होता आम्ही लढलो आणि जिंकून आलो आता ही शहराची नागरिकांची कामं मार्गी लावण्यासाठी आपण पक्षात येत असल्याचं संदीप नाईक म्हणाले तर संदीप नाईक सोबत आल्यामुळे पक्षाला अधिक मजबूती मिळणार आहे असं जयंत पाटील यावेळी म्हणाले संदीप नाईक यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी इथल्या नागरिकांची असून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विजयी करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं दुसरीकडे बीडमधले नेते राजेंद्र म्हस्के यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली राजेंद्र म्हस्के भाजपच्या राज्यसभेच्या खासदार पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जातात मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे